फ्रेंड्स मी निकिता मनोज कुमार पाटील माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे ज्वेलरीचा एक नंबर म्हणजे पार्ट वन आज आपण नाकातली नथ फ्लावर नथ कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला कात्री गम स्ट्रे पुन्हा पोलन रेड किंवा गुलाबी तुमच्याकडे जे कॉम्बिनेशनला फ्लावर असतील ते कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता तर पोलन आणि फ्लावर कट करून घ्यायचे आहेत खालचा जे शक्यतो भाग आपल्याला लागत नाही आणि हे जे आहे रिंग आहे नतची आणि हा आहे कॅनवास पेपर तुम्ही बघत असाल एक तर एकदम सोपे आहे तर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ही आहे मोत्याची चैन मी तुम्हाला म्हणते ना आपण जशी चैन म्हणतो गळ्यात घालायची गोल्डन तशी ही मोत्याची गोल्डन चैन मिळते ते चैन तुम्ही नाकापासून तुम्हाला जेवढ्या लांबीवर म्हणजे केसात जिथं हे करायचं आहे तेवढ्या लांबीचे आपण ते काढून घ्यायचे आहे शक्यतो गोल रिंग लावूनच ते शक्यतो मेजरमेंट करून घ्या शक्यतो ती कधी आठ सेंटीमीटर लागती तर कधी दहा सेंटीमीटर लागती कसं असं तुमच्या चेहऱ्याचा ब्रॉडनेस पण म्हणजे चेहऱ्याची जे, जे लांबी आहे नाकापासून जे कानाच्या पाठीमागं जे आपण टोचतो तेवढे ते प्रेरणा ते, ते मेजरमेंट करून घ्यायचं आहे तर चला आता ही आहे रिंग ह्या रिंगमध्ये ही मोत्याची चेन ववून घ्यायची आहे तुम्ही बघत असाल तर इझी आहे एकदम मी सोपी मेथड सांगणार आहे की तुम्हाला असं बघितलं की लगेच करावं वाटेल अशी ज्वेलरी आहे आणि इतका आनंद होतो ही ज्वेलरी केल्यावर भी आणि एवढीच ती म्हणजे रेटनं पण चांगले रेट मिळतात ज्वेलरीला पण कारण फार कष्ट आणि किचकट तुम्ही बघत असाल तर हे एक सेंटीमीटरचा आणि लांबीला चार सेंटीमीटर घ्यायचं चा, आणि तो भाग दुयरी करायचा म्हणजे दोन सेंटीमीटरचा डबल घेतलेला आहे आणि अशी रुंदी एक सेंटीमीटर घ्यायची आहे कॅनवास पेपरची तर चला आणि आता आपण हॉट गम हा हॉट ग्लू गम गन नाही आहे माझ्याकडं तर आपण असा घरगुती जुगार करूया शक्यतो दिवा लावायचा आणि दिव्या पुढं ती हॉट गम स्ट्रिक आहे ना स्ट्रीप आहे ना ती ती त्याच्यावरती धरायची म्हणजे ती आपोआप पगळती गनसुद्धा काय काम करते ती गरम होऊन त्याला पगळवायचं काम करते मग आपण त्याला डायरेक्ट आगवरती म्हणजे जाळावरती पकडलं तर ते आपोआप पगळेल आणि ते असं पोलन इकडल्या साईडला एक आणि इकडल्या साईडला एक लावून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समजेल कुणाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जर तुमच्या मैत्रिणीला पण शेअर करा किंवा फॅमिली मेंबरला पण शेअर करत जावा आता हे मी फुलाला पण हॉट ग्लू लावून घेतलेलं ला आहे असा पण सर्व हॉट ग्लूवरच सगळं काम होणार आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे तुम्ही एक पण फ्लावर लावू शकता किंवा दोन पण फ्लॉवर लावू शकता तुम्ही बघत असाल तर मी दोन फ्लावर लावलेले आहे आणि जो शक्यतो आता खालचा कॅनवास पेपर जास्त झालेला आहे कमी पडायला नको पण जास्त झाला तरी त्याला कट करून काढता येतो आपल्याला हे बघा तुम्ही आणि त्याला आता फिनिशिंग द्यायची आहे आपण की शक्यतो कॅनव्हास पेपर दिसायला नको आणि व्यवस्थित हॉट गमनं ते चिटकावून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल तर आणि खरंच मी तुमच्यासाठी पूर्ण आता ज्वेलरीचे एक एक पार्ट बनवणार आहे असंच पार्ट वन ज्वेल मेक मेकिंग ज्वेलरी फ्लावर प्ला पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर असं एक एक पीस मी तुम्हाला त्यात व्यवस्थित आणि समजेल असं दाखवून देणार आहे तुम्ही बघा किती छान लुक आलेला आहे का नाही आता त्या म्हणजे चैनीमध्ये एका साईडला आपण हे म्हणजे आकुडा काय म्हणतो त्याला आपण हुक हुक लावून घ्यायचं आहे शक्यतो असं पण हुक मिळतं आणि दुसऱ्या प्रकारचं पण हुक मिळतं नसेल तर आपल्या साडीला आपण ब्लाउजला जे हूक लावतो ते पण तुम्ही हुक यूज करू शकता यात काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त केसात तरी अडकवायचा आहे म्हणजे नसेल तर सांगते नाहीतर मार्केटमध्ये फ्लावर ज्वेलरीच्या दुकानात सर्व साहित्य मिळतंच मी सर्व साहित्य पुण्याहून आणते हे तुम्हाला पण माहीतच आहे कारण पिंपरी मार्केट मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कोणी तो व्हिडिओ माझा बघितला नसेल विलॉग तर नक्की तुळशी मार्केट आणि पिंपरी मार्केट नक्की बघा तुम्ही जाऊन माझ्या व्हिडिओमध्ये आणि चला आता हे आपण इथं असं चिटकावून घेऊया तुम्ही बघत असाल तर हे पहा हे असं मी चिटकावून घेतलेली आहे तर तुम्हाला आता हे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे पहा मी माझ्या मुलीला म्हणजे घालून दाखवत आहे कशी दिसते किती लूक छान आलेला आहे ही छोटी आहे म्हणून चेन लांब पडते कसं चेन बारीक मुठी म्हणजे मोठी झाली तर थोडी छोटी करता येते पण कुणाकुणाला कमी पडली तर जास्त नाही करता येत म्हणून अगोदरच घेताना मोजमाप करून घ्यायचं आहे हे आपला मस्तपैकी कान नाकातली नथ तयार झालेली आहे तर असा पार्ट वन आपला आज रेडी झालेला आहे तर कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका Mastakha, swastra, take care of you and your family bye bye